आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मलिकवाडमध्ये 70% मतदार काँग्रेसच्या बाजूने. आमदार गणेश अण्णांनी केलेल्या विकास कामांनी जनता प्रभावित. चिकोडी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश हुक्केरी यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनता प्रभावित असून मलिकवाडमधील 70% मतदार काँग्रेस बाजूने असल्याचे मत संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. टार्गेट आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून 70% करायचं आमचं प्लॅनिंग आहे. आता बघू त्याला कितपत द्यायचं. आमच्या परीने आम्ही प्रचार योजना असू दे, आमचे कार्यकर्ते असू दे, भेटीगाठी असू दे. प्रचार आमचा गावातून 3 वेळा झालेला आहे. त्यामध्ये आमच्या 2 टीमा काम करत आहेत. एक आमचा अनेक गट आहे, तोही सुद्धा 2-3 वेळा गावातून फेरी मारून प्रचार वगैरे एकदम व्यवस्थितरित्या त्यांचेही 2 झाले आहेत. आमच्या 2 होऊन आज तिसरी पण आम्ही थोडं पारण केलेलं आहे. त्यानंतर आज गावामध्ये आदरणीय गणेशांनी आमच्या दिगंबर मंदिरमध्ये सभा घेतली. त्यामध्ये महिलांचा असा प्रतिसाद होता मोठा एकदम प्रमाणात. आणि त्या सभेसाठी निलंबिका हुकेरी ह्यासुद्धा हजर होत्या. त्यावेळी त्यांची भाषणं म्हणा किंवा लोकांना आपल्याबद्दल सांगणं हे अतिशय सुंदररित्या व लोकांनी ते त्यांचं ऐकून घेणं व त्यांना प्रतिसाद देणं हे जर बघितलं तर की वाटतं की आम्हाला 70% असं व्होटिंग होईल असं आमचं हे आहे. दोन टीमा म्हणजे तुमच्या काँग्रेसमध्ये 2 गट आहे? काँग्रेसमध्ये काही नाही, एकच गट आहे. फक्त आम्ही विभाजन करून म्हणजे एका ठिकाणी जास्त जाण्यापेक्षा मळ असू दे, माळ असू दे. इतकी कामं होऊन भाजप आता वाढता पाठिंबा घेत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? कसं असतंय, चांगला माणूस जर वर चालला तर त्याला पाय ओढणारी भरपूर असतात. खेकडे कसं करतात माहिती आहे, खेकडे वर जातात आणि त्याला पाय ओढणारी भरपूर असतात. कुठल्याही खेकड्याला वर जाऊ देत नाही अशी स्थिती लोकांच्या उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे त्यांना कामं दिसणं लोकांच्या मधला ते हे दिसणं, लोकांचा जो काही आमदारनं जी काही मूलभूत सुविधा करायची आहे त्यात 100 म्हणजे 101% उतरलेलं जे कोण असेल तर ते फेरी करा 101%. कारण मूलभूत सुविधा माणसाची काय असते, आमदारचं कर्तव्य असते माहिती काय, मूलभूत सुविधा पुरवणं. वैयक्तिक नव्हे, मूलभूत सुविधा पुरवणं हेच करतं. मूलभूत सुविधा म्हणजे पाणी, अन्न, वस्त्र, निवारे, मूलभूत सुविधा पण माहितीच आहे. आमच्या गावाला पाण्याची अतिशय सुंदर अशी सोय, प्रत्येक गलीला रोज 1/4 ते 1/4 तास पाणी रोजच येतं. नाही, तुमच्या गावाला पाणी मिळणं साहजिकच आहे, नदी जवळ आहे. नाही पण नदी पण बाहेर आता तिकडे केरोर, काडापूर, त्याच्या पुढं मी काय फार नाही. आमचं म्हणजे जिथं आमची नदीच्या मोटरी आहे, म्हणजे आम्ही शेतकरी माणूस आमच्या जिथं आहेत तिथं आमच्या गावामध्ये आमच्या गावाहून सावकारांनी नेलेल्या पाईपलाईनचं तुम्हाला नाव सांगतो. नागराळ, नंदी, हिरकुडी, जगसंबा ह्या 24 तास लाईटवर ह्या 4 आमच्या पाईपलाईनी म्हणजे सावकारांनी पाण्याच्या स्कीमात आपला फंड लोकांसाठी खर्च करण्यासाठी दुसरा नंबर. पहिला नंबर आला असता पण पहिला नंबर हा बेंगलोरच्या आमदारला गेला आहे. त्याला का गेलाय, कारण त्याचा मोठा मेट्रोचा प्रकल्प होता, मेट्रो रेल्वेचा मोठा 1000 कोटीचा प्रकल्प होता, त्यामुळे त्यांचा नंबर आला. ह्याचा आपली गणेश अण्णांचाच पहिला नंबर आहे की आपला फंड म्हणून तो आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्याचा हा त्यांचा नंबर. म्हणजे रोजगाराच्या मुद्द्यावरती जे निवडणूक लढवत आहेत विरोधी पक्षाने तो मुद्दा पुसून काढून विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस येत्या कुठल्याही 5 वर्षात 100% जो एम्प्लॉईचा मुद्दा आहे कामगारांचा तो 100% आमचे आमदार, आमचे खासदार 100% पूर्ण करतील असं माझी गॅरंटी आहे आणि ते होणारच. आगामी या विधानसभा निवडणुकीत कितपत मतदेखील तुम्ही मिळवू शकाल ऑल ओव्हर मतदारसंघ? माझा एक अंदाज आहे, मागच्या म्हणजे पोटनिवडणूक झाली त्या इलेक्शनमध्ये साधारण 32,600 मंत्री कोडगी मध्ये यांच्या विरुद्ध त्यांचा विजय झाला. ते विधानसभा निवडणुका चालू आहेत, आमचे नेते खासदार प्रकाश हुक्केरी यांनी ज्या टायमाला आमदारकीला उभे राहिले 1989 तेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबत आहे. तेव्हापासून काय इतिहास मी सांगत नाही. एका वर्षाचं आत्ता सध्या ह्या वर्षाचं 2017-18 साली आमच्या गावामध्ये 2400 व्होटिंग असताना प्रकाश अण्णाने आम्हाला, गणेश अण्णाने मिळून नारगाळ मलिकवाड रस्ता हे 4 कोटी रुपयाचा सांगितलं कोण डांबरीकरून केलं. तसंच सदलगा मलिकवाड एक मोठा रस्ता 4 कोटीचा केला.
तसंच मलिकवाड गणपती मंदिरपासून अंकली रस्त्यापर्यंत 1,90,00,000 रस्ता करून दिला. मलिकवाडचा नदी रस्ता आणि मुलांनी रस्ता दोन्ही जोड करून 1,00,00,000 रुपये खर्च करून रस्ता करून दिला. तसंच गड्ड्यातून म्हणजे दानवाड फुल वाला आहे त्या मलिकवाड फुलापासून दानवाड फुलापर्यंत जायला 1,27,00,000 रुपये.